नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, जून ते ऑगस्ट 2022 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात आली होती। यामध्ये काही जी निधी आहे वितरित करण्यात आली आहे, पण उर्वरित जिल्ह्यांमध्ये अद्यापर्यंत निधी वितरित करण्यात आलेली नव्हती। मात्र आज महाराष्ट्र शासन, महसूल आणि वन विभाग यांच्या मार्फत 28 सप्टेंबर 2022 म्हणजेच आज रोजी शासन निर्णय काढून जे आहेत या जिल्ह्यांना जी वाढीव दराने जी मदत होती ती वितरित करण्यात आलेली। यामध्ये जिरायती पिकांसाठी नुकसानीसाठी 13,600 रुपये तर 3 हेक्टर मर्यादेपर्यंत, बागायती पिकांसाठी 27,000 रुपये प्रति हेक्टरी 3 हेक्टर मर्यादेपर्यंत, त्याचबरोबर बहुवार्षिक पिकांच्या मदतीसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टरी 3 हेक्टर मर्यादेपर्यंत अशी जी मदत होती शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली होती। आणि त्यानुसार जे आहे शेतकऱ्यांना निधी जे आहेत वितरित करण्यात येत आहे। ज्यामध्ये बघितलं तर जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या आणि शेत जमिनींच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासन निधीमधून संदर्भ क्रमांक 1 व 2 येथील शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिके तसेच नुकसानीसाठी जवळपास 334,93,19,000 तर शेती पिकांच्या नुकसानीसाठी 23,73,71,000 एवढी मदत आहे मंजूर करण्यात आली आहे। आणि यामध्ये टोटल म्हणजे एकूण बघितलं तर 335,17,50,000 एवढी जी रक्कम आहे वितरित करण्यात आलेली आहे। हा जो निधी आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। आणि यामध्ये बघितलं तर जी लाभार्थी आहेत त्यांचे पंचनामे झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येईल। त्याचबरोबर लाभार्थ्यांची मदत वाटपांची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी यादी जी आहेत आणि मदतीचा तपशील जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत मिळालेली नव्हती अशा शेतकऱ्यांनी बघून घ्या जून जुलै 2022 मध्ये शेती पिकांचा आणि शेतजमिनींच्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या जे निधी आहे ते खालील प्रमाणे असेल। अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितलं तर तुम्ही बघू शकता यामध्ये निधी जो आहे किती निधी जो आहे वितरित करण्यात येणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता शेतजमिनींच्या नुकसानीसाठी जे आहे यामध्ये 1,34,86,000 एवढा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे वितरित करण्यासाठी राज्य सरकारमार्फत आज मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये बघितलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये शेती पिकांच्या नुकसानीसाठी 18,06,82,000 तर अकोला जिल्ह्यांसाठी 10,41,30,000 आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी 106,96,88,000, बुलढाणा जिल्ह्यांसाठी 34,84,000 तर वाशिम जिल्ह्यांसाठी 195,47,33,000 एवढा जो निधी मंजूर करण्यात आलेला वितरित करण्यात। तर एकूण बघितलं तर सर्वाधिक अमरावती जिल्ह्याला जे आहे 331,27,17,000 एवढा जो निधी मंजूर करण्यात आलेला वितरित करण्यासाठी राज्य सरकारमार्फत परमिशन देण्यात आलेली। ज्यानंतर पुणे जिल्ह्याला जे आहे निधी वितरित करण्यात आलेली ती 15,02,000 तर सातारा जिल्ह्याला 7,43,000, सांगली जिल्ह्याला 1,26,000 आणि टोटल बघितलं तर एकूण पुणे जिल्ह्याला बघितलं तर 23,71,000 एवढा जो निधी आहे मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये बघितलं तर शेती पिकांच्या नुकसानीसाठी त्याचबरोबर शेतजमिनींच्या नुकसानीसाठी यामध्ये जी मदत आहे ती बघून घेऊ शकता तुम्ही। यामध्ये पुणे जिल्ह्यांसाठी 84,87,000 तर यामध्ये 31 शेतजमिनींच्या, सातारा जिल्ह्यांसाठी 31,79,000 तर सांगली जिल्ह्याला 3,35,000 एकूण 1,20,11,000 एवढा जो निधी मंजूर करण्यात आलेला वितरित करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर आज महाराष्ट्र शासनामार्फत मंजूर निधी जो आहे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे। ज्यामध्ये जवळपास 10 जिल्ह्यांना ही जी निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। अशा नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।